गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलिसांसह पालिका प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. शहरात मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या पाचही तळ्यांवर पालिकेकडून एकूण 25 CCTV कॅमेरे लावण्यात आले असून या कामास मंगळवारपासून प्रारंभ झालेला आहे. सातारा पालिकेकडून 2015 पासून गणेश मूर्ती आणि दुर्गा मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तळ्यात केले जात आहे. शहरात दरवर्षी 5 ठिकाणी कृत्रिम तळ्याची निर्मिती केली जाते. यंदा देखील पालिकेने बुधवार नाखा तसेच गोडोली दगडी शाळा हुतात्मा स्मारक येथे तळ्यांची उभारणी केली असून राजवाडा येथील जलतरण तलावही विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. बुधवार नाका येथे उभारण्यात आलेल्या महाकाय तळ्यात शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार असून या तळ्यात पाणी साठा करण्यात आला असून बॅरिगेट्स मूर्ती विसर्जनासाठी मचाण वीज व्यवस्था अशी कामे सध्या सुरू आहेत. तसेच सर्व तळ्यांवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे बसवण्याचे निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दी सार्वजनिक गणेश उत्सव तसेच घरगुती गणेश उत्सवाच्या अनुषंगानं उद्या होणाऱ्या घरगुती गणेश उत्सवाच्या अनुषंगानं बुधवार पेठेतील कृत्रिम तळ्याच्या येथील पाहणी विसर्जन ठिकाणाची पाहणी सध्या आम्ही पोलीस स्टेशनमार्फत केलेली आहे. घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. तसेच याशिवाय मंगळवारपेठ येथील घरगुती गणपती विसर्जनासाठीसुद्धा सुविधा केलेली आहे. तसेच शाहू स्टेडियमसमोर प्राधिकरणाच्या इथेसुद्धा घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनासाठीसुद्धा कृत्रिम तळे सोय केलेली आहे. बऱ्यापैकी येथील आता सर्व सोयीची कामे सगळी झालेली आहेत. त्यात काही किरकोळ स्वरूपात कामे बाकी आहेत, ती त्या त्या स्तरावर करून घेत आहे. रणूक मार्गातील देखील अडथळे काढण्याचं काम जवळजवळ संपलेलं आहे. तर बंदोबस्त किती राहणार आहे? उद्या होणाऱ्या घरगुती गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही बंदोबस्त देतच आहोत. शिवाय मंगळवारपेठ तळे फुटका तलाव या ठिकाणी सोय केली आहे, तिथे देखील सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपतीसाठी आम्ही बंदोबस्त तैनात केलेला आहे. मार्गावर देखील ठिकठिकाणी फिक्स पॉईंट दिलेले आहे.